होय खरंय. पलीकडे त्यांची स्पीड 100 ची, तिकडे स्पीड 20 ची. 100 आणि 20 चा स्पीड मॅच होऊ शकत नाही. तुम्ही विचारा ना आम्हाला. पण जे बाळासाहेब जे चांगलं काम आम्ही करतोय त्याच्यावर टीका करू नका तुम्ही. त्याच्यावर तुम्ही शेवटी त्याच्यातून कोणाला फायदा होतोय? नाना भाऊ ना मिळालाच आहे. नाना भाऊ मिळालाय. आणि त्यामध्ये विविध आम्ही योजना त्या ठिकाणी आणतोय आणि त्या जवळपास 99 पेक्षा जास्तीच्या योजना या महिला भगिनींसाठी आहेत. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. किंबहुना राज्य सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत, राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, ते लोक त्या सरकारी कार्यालयामध्ये चक्रा मारून कंटाळून सोडून देत होते. मग आम्ही शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला. नाना आता तुम्ही त्याला म्हणाले जाहिरात करता हे करता. अरे तुम्ही एकदा नाना त्या स्टेजवर या. लाभार्थी आहे ना आमच्या स्टेजवर बसलेले असतात. लाभार्थी चेक घेऊन जातात, ट्रॅक्टर घेऊन जातात, ट्रॅक्टर ट्रेलर घेऊन जातात, हार्वेस्टर घेऊन जातात, सगळं घेऊन जातात. आणि यापूर्वी देखील योजना होत्या पण आता आम्ही डायरेक्ट थेट त्यांच्या दारी जातो. आता काही लोक त्यांना घरात घेत नव्हते, आता त्यांना दाराचं काय समजणार गांभीर्य. तर थेट आम्ही त्या ठिकाणी दिल्यामुळे 1 कोटी 10 लाख लाभार्थ्यांनी लाभ घेतलाय ना. आता म्हणजे हे आतापर्यंत ऐतिहासिक हे सगळं शासन आपल्या दारी केलेलं आहे. तर त्यामध्ये काय सगळे लोक असतात का? कुठल्या पक्षाचे थोडेच असतात का? शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी नाही, सगळे काँग्रेस सगळे लोक असतात. तिथं का पक्ष विचारून आम्ही त्यांना मदत देत नाही. आणि यामुळे काय झालंय, यामुळे सगळे अधिकारी गावागावात कलेक्टर पासून विभागीय आयुक्तापासून तलाठी तहसीलदार VDO सगळे लोक गावागावात जाऊ लागले. त्यांच्यात पण चढाओढ सुरू झाली नोंदणी करायला. आपल्या जिल्ह्यामधून जास्ती लाभार्थी कसे तयार होतील यासाठी देखील आमचे अधिकारी काम करू लागले. म्हणजे शासन काम करतंय त्यासाठी प्रशासनाची देखील जोड लागते. आणि या शासन आपल्या दारी या कार्यक्रम इतका लोकप्रिय झालेला आहे. आता आपल्या लोकांनी पण मागणी केलेली आहे तर ते देणार तुम्ही. आपल्या लोकांनी पण मागणी केली आहे, म्हणजे आपल्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी, त्यांनाही पाहिजे ना ते. त्या सगळीकडे करू आपण, त्याच्यात भेदभाव करणार नाही. आणि म्हणून या सगळ्या ज्या योजना आहेत या एकाच छताखाली त्यांना देण्याचा निर्णय आपण घेतला. तिथे लागणारे कागदपत्र पण त्याच्या तिथंच मिळणार, त्याच्या त्या गावामध्ये आपला माणूस जाणार. आणि यासाठी शासन आपल्या दारी जे आहे ते तुम्ही जरा माहिती घ्या आणि आपल्या लोकांना पण सांगा किती महत्वाची ती योजना आहे. हेलपाटे कसं आहे? आता पूर्वी सगळे हेलपाटेवालं काम होतं, आता हेलपाटेवाला शब्द पण खेटे मारणे हा शब्द पण. त्यामुळे होय खरंय. हा देशमुख साहेब तुम्हाला सांगतो, दादा जेव्हा आपल्या सरकार सोबत आले त्याच वेळेस त्यांनी सांगितलं देशाला पुढे न्यायचं असेल, देशाची प्रगती करायची असेल, उन्नती करायची असेल तर नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व पाहिजे. आणि आणि या राज्य सरकारचं जे काम आहे हे गतिमान आणि वेगवान आहे. आणि म्हणून मी या राज्य सरकारच्या सोबत येतोय हे सांगितलं त्यांनी. त्यामुळे राज्याचं काम बघून आता तिकडे त्यांना काम करायला थोडस अडचण होती. पलीकडे त्यांची स्पीड 100 ची, तिकडे स्पीड 20 ची. 100 आणि 20 चा स्पीड मॅच होऊ शकत नाही, कारण आता तो स्पीड पण वाढलाय, 150 झालाय समृद्धीचा. त्यामुळे तो मॅच करणं अवघड आहे. आणि त्यामुळे आपल्याला सांगतो एक चांगलं काम सुरू आहे. आम्हाला जेव्हा कुठं काय तुम्हाला वाटलं ना बाबा इथं चुकीचं आहे, तुम्ही विचारा ना आम्हाला. पण जे बाळासाहेब जे चांगलं काम आम्ही करतोय त्याच्यावर टीका करू नका तुम्ही. त्याच्यावर तुम्ही शेवटी त्याच्यातून कोणाला फायदा होतोय? सर्वसामान्य माणसाला. ते पण झालं ना, आमची काल चर्चा झाली, बैठक झाली. तुम्ही असं जास्ती म्हणजे तुम्ही बघा
सहकार्याच्या भूमिकेतून आपण गेलं पाहिजे. नानाभाऊंना मिळाला साहेब, नानाभाऊंना मिळाला. आणि महिला बचत गट, नाना महिला बचत गट अधिक सक्षम करण्यासाठी यावेळेस आम्ही शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश खरेदी देखील महिला बचत गटामार्फत करण्याचा निर्णय घेतला. बघा ज्याच्या पाठीमागं महिला उभ्या राहतात ना ताकदीने, त्याचं काय होतं माहित आपल्याला एकदम. त्यामुळे हे सगळं जे आहे महिला सक्षमीकरण आणि त्यांना मदत करणं, कुटुंब चालवत असताना ही जी काय कुटुंब चालवायची कसरत करावी लागते हे आम्हाला माहिती आहे, आणि म्हणून जेवढं काय त्यांना मदत करता येईल ते आपलं सरकार करणार आहे. आणि म्हणून आज हे जे निर्णय घेतलेत आपण ते लोकहितासाठी घेतलेत, जनतेच्या हितासाठी घेतलेत, आणि ताबडतोब त्याचं वाटप जे आहे इमिजिएट ऍक्शन हे देखील आम्ही सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला देखील मनापासून नाना म्हणून अध्यक्ष महोदय मला आपण संधी दिल्याबद्दल धन्यवाद.